महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। वीज ग्राहकाकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव वसूल करण्यास मनसेचा विरोध। महावितरण कार्यालयावर मनसेची धडक। महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीच्या नावाखाली अतिरिक्त वीज बिल पाठवले आहे। यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज उल्हासनगर कॅम्प नंबर 3 महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला। कोविडच्या 2 कालावधीनंतर नागरिक सावरत असताना महावितरण कंपनीने मागील महिन्यात वीज ग्राहकांना वीज बिल दरवाढीचा शॉक दिला। असे असताना पुन्हा अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावाखाली ग्राहकांच्या खिशावर छुप्या मार्गाने हळूच हात घातला आहे। मात्र ही ग्राहकांची लूट असून अशी लूट करणे योग्य नाही, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अशा प्रकारे अतिरिक्त सुरक्षा ठेव वसूल करण्यास विरोध आहे असल्याचे मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी सांगितले। अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेची वसुली करण्यासाठी वीज ग्राहकांवर जबरदस्ती करू नये, अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने धडा शिकवेल, असा इशारा देखील देशमुख यांनी यावेळी दिला आहे। यावेळी उपशहराध्यक्ष सचिन बेंडके, सुभाष हटकर, ऍडव्होकेट अनिल जाधव, शैलेश पांडव, शहर संघटक मैनुद्दीन शेख, वाहतूक सेनेचे काळू थोरात, रस्ते स्थापन विभागाचे संतोष भोरसे, सागर चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। एक महिना आम्हाला जर तुम्ही वीज मीटर दिलं नाही तर तुम्ही आमच्यावर अनधिकृत लाईट घेतले म्हणून कारवाई करता, वीज बिल भरला वीज लेट भरला त्याचा दंड घेता, जर आमच्याकडनं काही चूक झाली तर त्याच्यावर 3-4 दंड लावता। मग एवढं सगळं जर तुम्ही आर्थिक बाबीमध्ये संवेदनशील असाल, तुम्ही संवेदनशील आम्हाला करत असाल, तर तुम्ही चांगली सर्विस देणं, ग्राहकाचं समाधान करणं, ग्राहकांसाठी सेवा देणं ही जबाबदारी कोणाची महावितरणची नाहीये का? तुम्ही अधिकाऱ्यांना भेटलात, अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, काय तुम्हाला उत्तर? अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं जे अतिरिक्त ठेव अमान्यत आहे हे भरणं कंपल्सरी नाही आणि यासाठी कुणाचीही लाईट कापली जाणार नाही, आणि जर लाईट कापली गेली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने धडा शिकवेल। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।